मित्रांनो नमस्कार, एस आर आय टी स्किल्स ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, माझा परिचय पाहिजे असेल तर माझ्या पहिल्या फर्स्ट अँड ऑर सेकंड व्हिडिओमध्ये मी दिला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. आणि आता राज्य महाराष्ट्रामधलं ऑनलाईन ॲडमिशन जे सुरू होणार आहे 2020, तर त्याच्या बाबतीत मी जवळपास 3 व्हिडिओ केले, तर ती माहिती सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे. किती आय टी आय आरक्षण, किती गुणदेखील, किती प्रवेशाच्या फेऱ्या, किती टप्पे, किती कॅटेगरीवाल्यांनी कसं ॲडमिशन घ्यायचं, असं बरंच मी सांगितलं आहे. गुणदेखील कशी आणि मेरिट कशी लागतं, तर ते तुम्ही जरूर एकदा बघा. एक जो विषय राहिला होता तो काही व्हिडिओ करताना वेळ जास्त होतो, त्याच्यामुळे मी हा स्पेशल ठेवलेला आहे. आणि तो बरेच विद्यार्थी असतील, त्यांचे पालक असतील, त्यांना हा विषय एक त्यांना त्यांचं कन्फ्युजन असतं किंवा त्यांनी कुठला ट्रेड घ्यावा ट्रेड, तर त्यांचं एक टेस्ट. तर माझ्या दृष्टीने मला जो अनुभव आहे आणि मी जे आता बघित आहे की विद्यार्थ्यांचा कल आणि सध्याची मार्केट कंडिशन आणि जॉब आणि सेल्फ जॉब हा जो विषय आला की एम्प्लॉयमेंट, तर त्यानुसार जे ट्रेड महत्त्वाचे आहेत आणि ज्या ट्रेडला टॉपचा डिमांड आहे, टॉप टू बॉटम जे खाली खाली आहेत, तर मी आपल्याला ते थोडक्यात सांगणार आहे. सर्वच ट्रेड चांगले आहेत असं नाही की हा ट्रेड असा तसा, परंतु विद्यार्थ्यांच्या पालकांच्या जे मनात असतं की कुठला ट्रेड घ्यावा, तर ते त्याविषयी मी क्लिअरिफिकेशन आपल्याला देणार आहे. त्या तत्पूर्वी पुन्हा एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी असतील, परिजन असतील, त्यांच्यापर्यंत हे यूट्यूब चॅनल पोचवा. म्हणजेच त्याचा अधिकाधिक संपूर्ण जे परिजन असतील, पालक असतील, विद्यार्थी असतील, त्यांना हे लाभ घेता येईल. तर मित्रांनो लगेच सुरू करूया. जो टॉपिक आहे तो म्हणजे की ट्रेड्स. ट्रेड्स म्हणजे काय? व्यवसाय. व्यवसाय म्हणजे जे मी परत एकदा व्हिडिओमध्ये सांगितलेलं माझ्या मागच्या की नॉन इंजिनिअरिंग ट्रेड, इंजिनिअरिंग ट्रेड आणि त्याच्यामध्ये बिगर अभियांत्रिकी असतात, अभियांत्रिकी असतात, दोन गट असतात मोस्टली, इंजिनिअरिंग आणि नॉन इंजिनिअरिंग. तर नॉन इंजिनिअरिंग कुठले, इंजिनिअरिंग कुठले, आता मी ते सांगणार नाही आहे. यू कॅन गो टू माय बॅक व्हिडिओज. त्याच्यामध्ये काही ट्रेड 2 इयर्स 1 इयर 2 इयर मॅक्झिमम असतात. तर कुठले ट्रेड डिमांडिंग आहेत हे मी सुरू करतो आहे. बरेच विद्यार्थी जेव्हा फॉर्म भरतो ऑनलाईन, त्यावेळेस तुम्ही एक पुन्हा एकदा टिप्स देतो की ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला जे विचारतील कुठला ट्रेड्स तुम्ही विकल्प द्या, तर 1, 2, 3, 4 असे मागच्या वर्षी 1 ते 100 विकल्प होते, तुम्ही भरू शकतात. हा ट्रेड ही आय टी आहे, हा ट्रेड ही आय टी आहे, हा ट्रेड व्यवसाय ही आय टी आहे, असं तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असं देऊ शकतात. मग त्यानुसार मग तुम्ही तुम्हाला माझ्यामध्ये बरेच जे उमेदवार असतात, विद्यार्थी असतात, त्यांना माहिती असतं की मला हा ट्रेड करायचा आहे, पण तो ट्रेड करायचा आहे मग ते त्यांना करायचा, मग तो ट्रेड झाला, मग दुसरा कुठला, तो ट्रेड तुम्हाला नाही मिळाला ॲज इन केस ड्यू टू एनी अदर कंडिशन, तर मग कुठला ऑप्शन कुठला ठेवायचा, चॉईस कुठला ठेवायचा, हे पण तुम्ही बघत राहा. म्हणजे माझा सांगण्याचा मुद्दा काय की एकच ट्रेड घ्यायचा, तोच ट्रेड घ्यायचा, तेच आय टी आय घ्यायचं, असं शक्यतो टाळा, त्याला पर्याय ठेवा. कारण तुमचं तुम्हाला आवड कुठं आहे ते पण तुम्ही बघा. काही विद्यार्थ्यांना वायरिंगची आवड असते, काही विद्यार्थ्यांना ड्रॉइंगची आवड असते, काही विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरची आवड असते, काही विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्सची आवड असते. तर त्याप्रमाणे तुम्ही तुमची आवड, मी म्हणेल की तुम्ही आणि तुमचे पालक तुमच्या आवडीनुसार ते ठरवा आणि त्यानुसार तुम्ही चॉईस करा. पण ॲज पर माय नॉलेज अँड इन्फॉर्मेशन मी तुम्हाला काही ट्रेड्स सुचवत आहे, तर तुम्ही बघा. ते पहिला जो मी ट्रेड्सचं नाव देईल, त्यानंतर नंबर देईल मी. हे बघा, मी ट्रेडची नावं लिहितो आहे, नंतर मी आपण त्यांना नंबर देऊया. इलेक्ट्रिशियन, देन मी फिटर. मराठीत जे आहे जोडारी म्हणतात, पण मी फिटरच म्हणेल त्याला. जे नावं आहेत तेच म्हणून आपण म्हणूया. मी इथं पूर्ण नाव लिहित नाही, तर मी थोडक्यात नाव लिहितो, तुम्हाला मी डिस्क्रिप्शन सांगतो.
हे बघा मित्रांनो, मी नावं लिहित आहे, तुम्हाला मी नाव कळले असेल. MME म्हणजे मेकॅनिक मोटर व्हेकल, मेकॅनिकल ड्रॉसमन. मेकॅनिकल ड्रॉसमन मेकॅनिकल पण याला म्हणतात. मी लिहिताना थोडं उलटं लिहिलं आहे. हे ट्रेड झाले, नंतर मग मी रेफरन्स देईल. हे बघा मित्रांनो, मी फक्त नाव बोलतो आहे आता. टर्नर मशिनिस्ट ग्राइंडर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक. आता आपण इकडे लिहूया. वायरमन वेल्डर, नंतर मग मी ह्या देईल. असे बरेच ट्रेड आहेत. अटेंडंट केमिकल प्लांट, मी आता नाव लिहून घेतो आहे जसं मला ॲज पर माय माहितीप्रमाणे. पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, नंतर एक ट्रेड राहिला आपला, तो मी इथे लिहितो. टर्नर ICT हा एक नवीन ट्रेड आलेला आहे. मेकाट्रॉनिक्स मी दिलंच आहे. टूल अँड डाय मेकर, अशा प्रकारे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 ट्रेड झाले आहेत. अजून पण मी सांगतो आपल्याला. SMW पेंटर जनरल हा पण एक इंटरेस्टिंग ट्रेड आहे, त्याचं माहिती मी आपल्याला महत्त्व पण सांगतो. अजून जो नंतर ज्या पुढच्या याच्यातमध्ये मी दुसरे पण सांगेल, इथंच लिहून टाकतो मी आता. कोपा DTP FTD BC याचं नाव, BC म्हणजे सांग तुम्ही काय आहे ते. EME लिहिलंच आहे. आणि नंतर कोपा DTP FTD 1, 2, 3, 4 पाचवा मी SK 1, 2, 3, 4, 5 फूडटेक. हे जे ट्रेड आहेत ते वेगळेच, जरा मी ते नंतर त्याच्यावर बोलेल. अजून याच्यातले जे राहिले मेडिकलमधले आहेत ते मी इथे लिहितो. इलेक्ट्रॉनिक मेडिकल म्हणून आहे. आणि एक थेरपी टेक्निशियन, हे नवीन ट्रेड आलेले आहेत. तर ज्यांना मेडिकलमधली जी इंटरेस्ट असेल तर ते इकडे जाऊ शकतात. इथे एक मी एक राहिलेलं यायचं वाटतं. ड्रॉसमन सिव्हिल, हे ड्रॉसमन मी इथं लिहिलंच आहे कुठे गेलं इथं, हेच आहे ते ड्रॉसमन सिव्हिल.
सर्वेअर। तर मित्रांनो, असे ट्रेड आहेत जे मला माहिती आहेत आणि माझं परमा नॉलेज, त्याच्यातले काही ट्रेड एखाद दुसरे राहूनसुद्धा गेलेले असतील तर ते तुम्ही जी माहिती पुस्तकात मिळेल त्याच्यामध्ये तुम्ही जरूर बघा। तर मी पहिला रेफरन्स जर दिल तर मी इलेक्ट्रिशियनला एक नंबर देईल, कारण ॲज ऑन डेट इलेक्ट्रिशियन इज द मोस्ट डिमांडिंग ट्रेड इन ऑल आय टी आय, वेदर गव्हर्नमेंट वेदर प्रायव्हेट, आणि हा ट्रेड जो आहे तो मोस्टली सर्व आय टी आयमध्ये उपलब्ध असतो। दुसरा मी दिल तर आपला नेहमीचा आवडीचा फिटर, फिटर या ट्रेडचं मित्रांनो वैशिष्ट्य असं की हा ट्रेड मल्टीपर्पज ट्रेड आहे आणि कुठल्याही कंपनीमध्ये हा ट्रेड चालतो। जसं इलेक्ट्रिशियनचं सांगितलं की व्हेरी व्हेरी गुड जॉब ऑपॉर्च्युनिटीज, महानिर्मिती पारेषण डिस्ट्रीब्युशन सर्व आहे, गव्हर्नमेंट वगैरे आहेत, त्याचप्रमाणे फिटर इज द मल्टीपर्पज ट्रेड आणि सर्व कंपन्यांमध्ये वेदर इलेक्ट्रॉनिक्स वेदर इलेक्ट्रिकल वेदर मेकॅनिकल हा ट्रेड चालतो। तिसरा मी प्रेफरन्स देईल मशिनिस्ट, दिस इज वन ऑफ द बेस्ट ट्रेड, आणि हेवी मशिनरी ज्याला मशिनरींची आवड असते मशिनरी ऑपरेट करायची तर त्यांनी हा ट्रेड जरूर करावा। आता एक दोन तीन तर मी रेफरन्स दिले, चौथा पाचवा सहावा जो असेल तो मे बी व्हेरिएबल होऊ शकतं जसं तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे। तर मला जर तुम्ही म्हणणार चौथा कुठला तर मी MRSEलाच देईल, MRSE म्हणजे मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग। रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग सध्याचं जे मी बघत असणार की सर्व ऑफिस कार्यालय कंपनीज डक्ट सिस्टीम HVAC सिस्टीम संपूर्ण AC चालू आहे, तर त्याच्यामुळं हा ट्रेड पण आता फार। आणि ह्या ट्रेडचं महत्त्व काय तर ह्या ट्रेड MRSE हा जो ट्रेड केल्यामुळं बहुतेक आमच्या इथले बहुतेक जे पास आउट झालेले विद्यार्थी आहेत ते त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे किंवा ते स्वतःचं एक वर स्वतःचं काय म्हणतो कंपनी असेल किंवा त्याप्रमाणे ते स्वतःचा व्यवसाय सुरू करतात। तर ह्या ट्रेडचं वैशिष्ट्य मित्रांनो ते आहे। नंतर मी हा जो ट्रेड आहे मेकॅट्रॉनिक्स, हा मेकॅट्रॉनिक्स मेकॅट्रॉनिक्स टेक्निशियन नाव मी मेकॅट्रॉनिक्स टेक्निशियन हा ट्रेड नवीन आहे। हा ट्रेड पण कॉम्बिनेशन ऑफ मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स आहे, तर ह्या ट्रेडमध्ये हा ट्रेड म्हटलं कमी ठिकाणी आहे, तर कुठल्या ठिकाणी आहे ते तुम्ही यू कॅन सर्च, मी सांगितल्याप्रमाणे मागील माझ्या याच्यामध्ये तुम्ही सर्च करू शकता। नंतर मग मी सिक्स प्रेफरन्स देईल आपल्या सर्वांचा आवडता आणि जास्त विद्यार्थी युवा पिढी जास्त त्यांचा आवडता की MMV मेकॅनिक मोटर व्हेइकल, आपला जो इथला एरिया आहे संपूर्ण पुणे तर तो संपूर्ण हबच आहे, त्याच्यामधला अजून एरिया आहे पिंपरी चिंचवड, दिस इज नॉन ॲज अ मेकॅनिकल हब, तर ते MMV हा ट्रेड आणि डिमांडिंग ट्रेड आहे। अपडेट याच्यामुळे ह्या ट्रेड्समध्ये अपडेट्स फार येतात, तुम्हाला माहिती आहे आता अपडेट्स काय काय आलेले आहेत तर ते मी काही सांगत नाही, परंतु दिस इज द व्हेरी गुड ट्रेड। नंतर ज्या विद्यार्थ्यांना ड्रॉइंग, काही विद्यार्थी असतात की ज्यांना ड्रॉइंगची किंवा त्यांचं डिझाईन हे फार आवड असते, तर ज्यांनी ड्रॉइंग डिझाईनचं आवड असेल आणि ज्यांना पुढं एक हा ट्रेडचं वैशिष्ट्य म्हणजे काय की मी याला 7 नंबर देईल की हा जो आहे हा स्टाफ रिलेटेड जॉब आहे, दिस इज रिलेटेड टू इंडस्ट्रीज, हा स्टाफ रिलेटेड आहे। तर तुम्हाला तुमचं ड्रॉइंग चांगलं असेल डिझाईन चांगलं असेल आणि तुम्हाला पुढं तुमचं ऑटोकॅड कॅम कटिया बरंच काय काय आहे याला पुढं, तर ह्या ट्रेडचं जर तुम्ही ज्यात चांगले असणार तर तुम्ही जे मी सांगितलं तर तुम्ही हा ट्रेड जरूर घ्या। ह्या ट्रेडचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या ट्रेडला महिला विशेष करून मुली ह्या जास्त येतात, आमच्या इथं पण हा ट्रेड फुल भरलेला असतो। नंतर मी परत आता परत चॉईस डिफरंट आहे, परंतु मी माझ्याप्रमाणे याला टर्नर कातारी टर्नर ट्रेडला देईल मी, दिस इज ह्या ट्रेडचं महत्त्व काय तर ह्यामध्ये बेसिक तुमचं टर्नर जे आपण लेथ मशीन म्हणतो शेअरिंग मशीन म्हणतो कटिंग मशीन म्हणतो ते संपूर्ण येतं, त्याचबरोबर CNC आजकालचा जो ट्रेंडिंग विषय चालू आहे CNC अँड VMC, तर CNC VMCचं हेच बेसिक वर्जन आहे आणि पुढं तुम्हाला तर अभ्यासक्रमामध्ये पण आहेच CNC VMC मशीन तुम्ही ऑपरेट करू शकता। याचं वैशिष्ट्य म्हणजे काय की तुम्हाला सद्यस्थिती माहिती असेल की CNC VMC ऑपरेटर जे असतात तर त्यांचं अतिशय डिमांडिंग आहे, त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या आहेत आणि ते स्वतःचं पण करू शकतात आणि जे ग्रोथ म्हणतो ग्रोथ तर ते ह्या ट्रेडमध्ये फास्ट प्रमाणात होते ह्या ट्रेडला। परंतु हे ट्रेड कसे आहेत हेवी ट्रेड आहेत, इंजिनिअरिंग ट्रेड हेवी ट्रेड, मी सर्व आपल्याला हे जे आहेत दिस इज आर इंजिनिअरिंग ट्रेड्स आहेत ते, तर हे ट्रेड सर्व जे सांगतो आहे ते इंजिनिअरिंग आणि मशीन ग्रुपमधले ट्रेड आहेत ते टर्नर मशिनिस्ट वगैरे। हा जो मित्रांनो हा ट्रेड आहे हा दिस इज ऑल्सो इंटरेस्टिंग थिंग मशिनिस्ट ग्राइंडर,
तुम्ही याला नऊ दिल, हार्टरेट पण जास्त ठिकाण नाही आहे, एक काही काही शासकीय आयटममध्येच मोस्टली हार्टरेट आहे. हार्टरेट एक स्पेसिफिक व्हरायटी स्पेशलिस्ट म्हणून ट्रेड आहे. नेक्स्ट जर म्हणेल तर मी इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 10. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, काही विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स जे आजकालचं ग्रोईंग सेक्टर म्हणतो आपण, जेवढं इलेक्ट्रॉनिक्स वाढते तेवढे पार्ट छोटे छोटे होत आहेत, तर ते इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकला ज्याला आवड असेल, सर्किट आय सी वगैरे सर्किट असतात, तर त्याच्यामध्ये खूप फास्ट सब्जेक्ट आहे. आता सब्जेक्ट अतिशय परिपूर्ण आहे आणि याचं ग शासनाचे जे असतात सर्व टेलिकॉम कंपनी त्याच्यामध्ये फार डिमांडिंग आहे. जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामधलं करिअर करायचं असेल तर यू कॅन डेफिनेटली चूज धिस इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ट्रेड. हे जे ते सांगतो मित्रांनो, हे सर्व 2 वर्षाचे आहेत, लक्षात घ्या. 1 वर्षाचं मी सांगतो आपल्याला पुढं. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक तुम्ही तुमचं इंटरेस्ट असेल तर इलेक्ट्रॉनिक्समधला, तुम्हाला पुढं मोबाईलचा विषय आलाच आपला याच्यामध्ये, तर सर्व हे सिलेबस अतिशय याचा चांगल्या प्रकारे डिझाईन केला आहे, लेटेस्ट आहे आणि याच्यामध्ये ग्रोथ पण चांगलं आहे. नंतर मी सांगेल की आपल्याला डॉक्समन सिव्हिल, हा ट्रेड पण आता सध्या आहे परंतु चांगला आहे, परंतु हे कमी ठिकाणी असं मी तुम्हाला नमूद करेल. डॉक्समन सिव्हिल तर हे झाले 11 ट्रेड. तर नंतर मी माझे ट्रेड जो येणार आहे ते ट्रेंडिंग ट्रेड, ट्रेंडिंग म्हणेल मी त्याला, माझ्या मते मी टर्नर इथं कवर केला आहे, हा एक्स्ट्रा झालेला आहे. हा एक हा जो मित्रांनो बघा, हा जो ट्रेड आहे आय सी टी इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स, तर हा ट्रेड पण नवीन आहे आणि हा ट्रेड पण ज्याला म्हणतो आपण सॉफ्टवेअर हार्डवेअरमधलं इंटरेस्ट असेल तर त्यांनी हा ट्रेड करावा. हा ट्रेड पण कमी ठिकाणी आहे. नंतर नेक्स्ट टूल अँड डायमेकर, मी आता नंबर देतो 11 12. टूल अँड डायमेक आय सी टी झाला, टूल अँड डायमेकर पण हा कमी ठिकाणी आहे. मी याला काही नंबर देत नाही, मग मी नंबर देईल तर ह्या ट्रेडला देईल वायरमन. वायरमन मला मी इथं नंबर देतो, इथं देतो माहितीसाठी आपल्या 13. वायरमन इज द कलीग ऑफ इलेक्ट्रिशियन ट्रेड आणि ह्या ट्रेडला जर तुम्ही 10वी अनुत्तीर्ण असला तरीसुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. 2 वर्षाचं ट्रेड आहे, इंजिनिअरिंगचा ट्रेड आहे आणि पॅरंट इलेक्ट्रिशियनचाच भाऊ आहे. ह्या ट्रेडचं दोघं ट्रेडचं वैशिष्ट्य एकदा मी सांगतो आपल्याला की तुम्हाला गव्हर्नमेंटचं लायसन्स मिळतं, तुम्ही गव्हर्नमेंटचं लायसन्स मिळाल्यामुळं दोघं ट्रेडला मिळतं. तुम्ही जे शासकीय कॉन्ट्रॅक्ट असतात, खाजगी कॉन्ट्रॅक्ट असतात, कॉन्ट्रॅक्टर म्हणून तुम्ही होऊ शकता. हे या ट्रेडचं दोघांचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना हा ट्रेड मिळत नाही तो ह्या ट्रेडला ते जातात. नंतर मी देईल तर वेल्डर. हा वेल्डर ट्रेड असा आहे की 14 नंबर तुम्ही लक्षात घेऊ नका माझा, परंतु ज्या विद्यार्थ्यांना हा 1 इयरचा ट्रेड आहे, 1 इयर वेल्डिंग क्षेत्रामधलं म्हणजेच मशिनरी गट, हेवी मशिनरी गटमधला हा ट्रेड येतो आणि वेल्डिंग जी सद्यस्थितीमध्ये अतिशय आधुनिक झालेलं आहे. तुम्ही म्हणणार की वेल्डिंग करावं लागेल वगैरे, तसं असं राहिलेलं नाही आहे. आता सर्व रोबोटिक्स वेल्डिंग आलेलं आहे. आमच्याकडे काही मॉडेल्स पण आहेत, त्याला आम्ही मॉडेल्स वेल्डिंग मॉडेल्स म्हणतो की तुम्ही कॉम्प्युटरमध्ये वेल्डिंग बघू शकता, तुमचं वेल्डिंग कसं येतं येते. तर हे याचं फार वेल्डिंग टेक्नॉलॉजी तुम्ही गुगलवर सर्च केलं तर फार ॲडवत झालेलं आहे. त्याच्या स्पेशल कंपनीसुद्धा आहेत, टेक्नॉलॉजीच्या अकॅडमीसुद्धा आहे त्याच्या. तर वेल्डिंग ट्रेड जो आहे तो वेल्डर तुम्ही 14 दिला असला तरी तो मी तर म्हणेल की ह्या 1 ते 5 6 कॅटेगरीमध्ये सुद्धा येतो, पण याच्यामध्ये इंटरेस्ट जो म्हणतो तो असतो. नंतर मग मेकॅनिक मोटर व्हेकलसारखंच हा ट्रेड मी सांगेल आपल्याला, मेकॅनिक डिझेल मेकॅनिक मोटर व्हेकल हे दोघं सारखेच ट्रेड आहेत. फक्त हा डिझेल रिलेटेड जे डिझेल इंजिन असतं त्या संबंधित असतं आणि बाकीचं रिलेटेड टू व्हेकल्स बाबीत असतो हा ट्रेड. पण बऱ्याच ठिकाणी शक्यता कमी मिळेल तुम्हाला. हा जो ट्रेड आहे अटेंडंट केमिकल प्लांट, हा दिस इज अ इंटरेस्टेड ट्रेड, हा पण बऱ्याच ठिकाणी कमी आहे. जे गव्हर्नमेंटचे जे कंपन्या आहेत ONGC SPCL भरपूर केमिकल प्लांट आहेत, तुम्हाला माहिती असतील ONGC साईंट लंबी आणि शासनाच्या उपक्रम, तर याच्यामध्ये हा केमिकल प्लांट याची जाहिरात चांगल्या प्रकारे येते. तुम्ही बघा मागच्या मी इम्प्लॉयमेंट न्यूज बघितला होता, त्याच्या जाहिराती फार होत्या याच्यामध्ये. अटेंडंट केमिकल प्लांट, पंप ऑपरेटर हा पण एक ट्रेड आहे, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक हा पण एक मल्टीपर्पज ट्रेड आहे. ज्यांना त्या फील्डमधलं जे इंटरेस्ट असेल तर ते जाऊ शकतात. आणि हे जे सांगितलं मी पॅरामेडिकल इलेक्ट्रॉनिक्स मेडिकल आणि हे फिजिओथेरपी, तर मी यांना काही देणार नाही, परंतु ज्यांना मेडिकल लाईनमध्ये
टेक्निकलमध्ये जायचं असेल तर त्यांनी हेड्रेड फिजिओथेरपी टेक्निशियन इलेक्ट्रॉनिक्स मेडिकल म्हणून आहे तो, पण हे कमी ठिकाणी आहेत. तर अशा प्रकारे मी एक नाव यांना जस्ट नंबरिंग देतो 17. आणि जे आपले राहिले इकडं ICT झाला, टर्नरचं इथं झालेलाच आहे, आणि हे टूल अँड डायमेकर 18, 19, 20. आणि एक मी लिहायचं राहिलं वाटतं माझा, प्लंबर. दिस इज द वन ऑफ द युनिक ट्रेड, याला काही कुठला नंबर द्यावा असं कळत नाही. SMW म्हणजे काय की प्रेस शॉप, शीट मेटल वर्कर, शीट मेटल वर्क. त्याच्यामध्ये प्रेस शॉप असतात की हा सुद्धा हेवी मशिनरी गटमधला आहे. आणि याचं जे आपले ST महाराष्ट्र राज्य महामंडळ जे आहे, ST महामंडळ, त्याच्यामध्ये ह्या जागा, यांच्या अपॉर्टीच्या जागा चांगल्या असतात आणि त्यांना काही आरक्षणसुद्धा असतं आणि हा ट्रेडचे विद्यार्थी कमी प्रमाणात मिळतात. नंतर मित्रांनो, पेंटर जनरल. दिस इज द पेंटर जनरलमध्ये सध्या स्थितीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे आणि मी आपल्याला आवर्जून सांगेल की ह्या ट्रेडचे विद्यार्थी सध्या मिळत नाहीत. आपल्याला माहीत असेल की Volkswagen कंपनी आहे पुण्यामध्ये, तर त्या कंपनीमध्ये पेंटर जनरल ट्रेडची बऱ्यापैकी चांगली भरती होते आणि त्यांना अशी परिस्थिती जाते की विद्यार्थीच मिळत नाहीत. त्याच्यामुळे हा ट्रेड जो आहे तो अतिशय आधुनिक पद्धतीने झालेला आहे आणि डिमांडिंग आहे. आमच्या इथलं मी मागेच आमचे मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आमच्या पेंटर जनरलमधले काही विद्यार्थी आहेत ते आउट ऑफ अब्रॉडला गेलेले आहेत. आणि हा जो ट्रेड आहे तर नंबरिंग देण्यात काही अर्थ नाही आहे. दिस इज द वन इयर ट्रेड, इंजिनिअरिंगमधलाच आहे. आणि ह्या ट्रेडचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल. आता सध्या प्लंबिंगचं एवढं इंटरेस्टिंग आहे की अनेक अशा संस्था ऑर्गनायझेशन आहेत की त्या स्वतःचं प्लंबिंग जे म्हणतो आपण प्लंबिंगचं आधुनिक नॉलेज देतात आणि त्यांना सध्याच्या मार्केट कंडिशननुसार हे जे प्लंबर आहेत, प्लंबर टेक्निशियन, त्यांची कमतरता असते. तर तुम्हाला स्वतःचं इंटरेस्ट असेल, स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, तुमचं व्यवसाय त्याप्रमाणे असेल कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधला किंवा रिअल इस्टेटमधला असेल, तर तुम्ही हा ट्रेड जरूर घ्या. आमच्याकडे असे बरेच कॅन्डिडेट असे येतात की त्यांना सर्टिफिकेट पाहिजे असतं आणि म्हणून ते येतात आणि या ट्रेडला पण चांगल्यापैकी डिमांड आहे. मित्रांनो, हे जे सांगितले आहेत मी हे सर्व तुम्ही बघू शकता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आणि तुम्हाला ॲज पर युअर इंटरेस्ट तुम्ही बघा. हे जे मला सांगायचं आहेत हे 5-6, तर मी हे महिला वर्गांसाठी जे ट्रेड आहेत ते मी रिकमेंड करेल. कोपा, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, हा जो कोपा ट्रेड आहे तो ह्याला सर्वात जास्त महिला पसंती देतात. आणि ह्या ट्रेडचं वैशिष्ट्य म्हणजे इट इज व्हेरी व्हेरी गुड नॉलेजेबल. याच्यामध्ये ऑपरेटिंग पण आहे आणि प्रोग्रामिंग पण आहे आणि अतिशय आधुनिक अद्ययावत म्हणतो आपण. याच्यामध्ये SQL आहे, HTML आहे, व्हिज्युअल बेसिक आहे. अशा प्रकारे बाकी सर्व ते ऑपरेटिंग सिस्टीम जे बेसिक असतं ते असतं याच्यामध्ये. तर परिपूर्ण ट्रेड आहे हा. जर त्या तुम्हाला कॉम्प्युटरची आवड असेल संगणकाची आणि पुढं ह्या ट्रेडच्या पुढं तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली हा ट्रेड घ्या. याच्या अप्रेंटिसच्या जागा आमच्याकडे पाहिजे तेवढ्या जागा आहेत. लगेच आमच्या विद्यार्थ्यांना अप्रेंटिस मिळते. नंतर मग मी रेकमेंड करेल DTP म्हणजे डेस्कटॉप पब्लिशिंग. हा पण कॉम्प्युटरचाच एक भाऊ आहे ज्याला, म्हणजेच DTP जो आहे तो पॅरेंट आहे याचा. IT सेक्टरमधला आहे ज्यांना DTP डेस्कटॉप पब्लिशिंगची आवड असते. म्हणजे डेस्कटॉप पब्लिशिंग म्हणजे खूप वास्ट सब्जेक्ट आहे हा, तर त्यांनी तो घ्यावा. एक दुसरा एक महत्त्वाचा ट्रेड म्हणजे महिलांच्या विशेष आवडीचा आणि त्यांचा फोकस त्यांना जो करायचा असतो तो म्हणजे FTD म्हणजे फॅशन टेक्नॉलॉजी अँड डिझाईन. FTD हा ट्रेड पण आमच्याकडे उपलब्ध आहे. FTD आणि नंतर BCA हा जो आहे तो, याला पूर्वी आपण हेअर अँड ब्युटी पार्लर म्हणायचो, तर आता याचं नाव बेसिक कॉस्मेटॉलॉजी आहे. ह्या ट्रेडमध्ये महिला स्वतःच्या ज्यांना आवड असते आणि ते आम इकडे येतात. हे सर्व ट्रेड जे आहेत मी सांगतो मित्रांनो, हे 1 इयरचे आहेत, 1 वर्षाचे आहेत. बेसिक कॉस्मेटॉलॉजी म्हणजे ब्युटी अँड हेअर स्किन जे आहे, ब्युटी पार्लर, त्याचा ट्रेड आहे. 1 इयर आहे आणि व्हेरी व्हेरी गुड डिमांडिंग. HSK ज्यांना हॉस्पिटलायझेशनमध्ये जे नर्सिंग म्हणून करू शकणार नाही मी, परंतु जे हॉस्पिटल हाऊसकीपिंगमधला इंटरेस्ट असतो, हॉस्पिटल हाऊसकीपिंग नुसतं HSK नाही तर रिगार्डिंग पॅरेंट ऑर्गनायझेशन, म्हणजेच त्यांचं हॉटेल इंडस्ट्री असेल किंवा काय म्हणतो आपण सर्व्हिस इंडस्ट्री असतील. आजकाल सर्व्हिस इंडस्ट्रीला खूप मोठा डिमांड आलेला आहे, सर्व सर्व्हिसिंगच चालू आहे सध्या. तर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये ह्या ट्रेडला फार महत्त्व आहे. ह्या ट्रेडच्या विद्यार्थ्यांना लगेच जॉब मिळतो. आणि जो काही नंतर फूड टेक्नॉलॉजीचा जो एक विषय आहे ट्रेड, काही
जास्त महिला वर्ग त्यांना फूडमधले इंटरेस्ट असतो, मग ते फूड टेक्नॉलॉजीचा ट्रेड करतात. अशा प्रकारे हे मला जे माहिती होते मी सांगितलं, अजून याच्यापेक्षा अजूनही जास्त असतील, परंतु तुम्ही सर्व याचा आढावा घ्या आणि तुम्ही विचार करायचा कुठला ट्रेड घ्यायचा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी मला अजून काही विचारायचं आहे ह्या बाबतीत, मला तुम्ही डेफिनेटली यू कॅन आस्क मी ऑन माय म्हणजे तुम्हाला देतो शेवटी फेसबुक, ट्विटर किंवा कमेंट्स यूट्यूबच्या तुम्ही विचारू शकता. मित्रांनो, हे एक सर्वसाधारण माहिती सांगितली, याच्यामध्ये अजून पण ट्रेड आहेत, भरपूर आहेत, चांगले आहेत. ते तुम्ही माहिती पुस्तिका घेऊन सर्व माहिती व्यवस्थित भरा. मी पालकांनाविषयी सूचना एक सांगेन की तुम्हीसुद्धा सर्व ट्रेडची माहिती घ्या आणि त्यानुसार ॲडमिशन करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात ॲडमिशनला या. एवढंच बोलतो. माझे मागील व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती, इतर जे विषय असतील ते दिलेले आहे, तुम्ही ते सुद्धा बघा. पण त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम त्याचे अपडेट्स मिळतील. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद, टेक केअर.